नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनुरव ब्लॉग मध्ये। तर मंडळी, आज आपण आज जाणार आहोत सीता गुफा। सीता गुफा म्हणजे आपल्या राम आणि सीतेने ज्या गुफेमध्ये वास्तव्य केलेलं आहे, सीता मातेने ज्या गुफेत वास्तव्य केले आहे, त्या गुफेचं दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत। मध्ये काय खास आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या नाशिकमध्ये राहतो, ज्या नाशिक नगरीत आपण वास्तव्यात आहे, तर त्या नाशिक नगरीमध्ये काय इतिहास घडून गेलेला आहे तो बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, आणि ज्यांना माहीत आहे ते ह्या ठिकाणी भेट द्यायला येत नाही। पण पर्यटक जे आहेत ते खूप लांबून लांबून भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे पर्यटक येत असतात आणि ह्या जागेची माहिती घेत असतात। पण प्रॉपर आपण इथून जे पर्यटक येणार आहेत किंवा ज्यांना ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राम आणि सीता यांचा इतिहास नाशिकमध्ये काय झाला आहे तो मी नक्की सांगेल। आणि दुसरी जी ज्या स्थळाला आपण भेट देणार आहोत, जिथे शूरपणाचं नाक कापलं गेलं, तर त्या मंदिराला देखील आपण भेट देणार आहोत। आणखी काय काय तिथे वेगवेगळे आपल्याला बघायला भेटतं आणि कुठल्या प्लेसेस आहेत जिथे शूरपणाचं नाक कापलं गेलं, तर ते बघण्यासाठी
इथे इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग करू शकतात, बॅग वगैरे, कुठल्याही पद्धतीच्या मूर्त्या वगैरे काहीही असलं तर इथे मंदिराला म्हणजे पाच गडांचा समूह ज्या ठिकाणी होता त्यामुळेच त्या जागेला पंचवटी असं नाव मिळालं आहे. त्या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाच असे पाच गडाची झाडं तुम्हाला पंचवटीमध्ये बघायला भेटली. जिथे सीता गुफा आहे तर त्याला लागूनच आजूबाजूला पाच गडाची झाडं आहे म्हणून त्याला पंचवटी असं नाव दिलं. राम, लक्ष्मण आणि सीता ज्यांचा वास या नाशिकमध्ये आहे असं हे नाशिक आणि गौरखपूर अशा ऐतिहासिक गोष्टी या नाशिकात घडून गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय. कसा वाटला ते जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा.